चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास 5 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा. शाळा सुटल्यानंतर 5 वर्षे चिमुकलीला वर्गात बोलवून विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकास 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. खामगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. संग्रामपूर तालुक्यातील एका गावात 31 जानेवारी 2019 रोजी ही घटना घडली होती. पीडितेच्या वडिलांची तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी सुधाकर ओंकार बुंदे याच्या विरुद्ध बांधवी कलम 354, 354A, 354D, 506 आणि बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8-10 नुसार तामगाव पोलिसात 31 जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करून तत्कालीन PSI दिलीप पाटील पोलीस स्टेशन तामगाव यांनी दोषारोप पत्र जिल्हा आणि सत्र न्यायालय खामगाव येथे दाखल केले. दोषारोप पत्र सिद्ध करताना न्यायालयाने 5 साक्षीदार तपासले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश PS कुलकर्णी यांनी कलम 354, कलम 354A नुसार आणि कलम 10 पोक्सो नुसार गुन्हा सिद्ध होत असल्याने आरोपी सुधाकर यास कलम 354 नुसार 2 वर्षे सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम 354A बांधवीप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला असेल तसेच कलम 10 पोक्सो ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा सिद्ध होत असल्याने कलम 10 नुसार आरोपी यास 5 वर्ष सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा आणि 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी ही घटना असून न्यायालयाने सक्त शिक्षा सुनावली आहे. यात पीडिता, तिचे वडील आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कर यांनी कामकाज पाहिले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर कस्तुरे यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले. आज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री PS कुलकर्णी यांनी सुधाकर ओंकार बुंदे हे आरोपी शिक्षक ह्यांना अल्पवयीन मुलगी पीडिता वय वर्ष 6 हिचा विनयभंग केल्या प्रकरणी दोषसिद्धी झाल्यामुळे कलम 10 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरची घटना ही संग्रामपूर तालुक्याअंतर्गत घडली असून आरोपी सुधाकर बुंदे हे मराठी प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. पीडिताचे वडिलांनी दिनांक 31-1-19 रोजी संग्रामपूर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली होती की त्यांची मुलगी पीडिता वय वर्ष 6 ही मराठी पूर्व माध्यमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकत असून आरोपी सुधाकर ओंकार बुंदे हे तिचे वर्ग शिक्षक आहे. 31-1-19 रोजी 5 वाजता त्यांनी पीडिता हिला एकटीला वर्गामध्ये बोलवून तिचा विनयभंग केला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकीसुद्धा दिली. पीडिता ही घरी आल्यावर तिने सदरची घटना घरी सांगितली आणि तिने असेही सांगितले की मागच्या 15 दिवसापासून आरोपी सुधाकर बुंदे ही तिला असा त्रास देत आहे. सदरच्या प्रकरणामध्ये तत्कालीन PSI दिलीप पाटील यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले आणि विद्यमान न्यायालयासमोर आम्ही या प्रकरणामध्ये 5 साक्षीदार तपासले. त्यापैकी पीडिता, पीडिताचे वडील आणि वैद्यकीय अधिकारी ह्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ह्या प्रकरणामध्ये आरोपीस 354 बांधवीप्रमाणेसुद्धा 2 वर्षाची सक्त मजुरी व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्तकारवासाची शिक्षा अशी शिक्षा सुनावलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये वैशिष्ट्य असे की शिक्षकाची जी भूमिका आहे, शिक्षकाचा जो पेशा आहे त्याबद्दल समाज मनामध्ये अत्यंत आदर असतो आणि शिक्षकांकडून समाजातील इतर लोक, विद्यार्थी सर्व नैतिकता शिकत असतात. त्यांच्याकडून नैतिकता शिकणे आणि त्यांनी नैतिकता शिकवणे हे अपेक्षित असते. परंतु शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना असून आरोपीला विद्यमान न्यायालयाने शिक्षा सुनावून हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे असे सिद्ध केले आहे.